दिस इज भारत FM, बजेगा भारत झूमेगा भारत। ये है भारत FM, बजेगा भारत झूमेगा भारत। नमस्कार, सत श्री अकाल, वेलकम एंड आदाब। You are listening to Bharat FM, a one of its kind, multilingual, eclectic provider of entertainment, information and news to Indian Americans. Headquartered in Cincinnati, Ohio, Bharat FM airs shows out of Cincinnati, Chicago and Phoenix. We take pleasure in our ability to cater to your bhakti, chusti, sphurti, shakti and masti needs with our audio and visual shows. Check out bharatfm.com for our online program schedule and archives. I'm sure the content will definitely tickle your senses. Tune in via the 24-hour web streaming on bharatfm.com or via the Bharat FM app. More information can be procured at 513-488-5070. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत तुमचं या मंचावर। मी तुमची होस्ट आणि दोस्त अर्पिता सुळे घेऊन येत आहे आजचा सेगमेंट, ज्यात आपण खूप गप्पा गोष्टी करणार आहोत एका अशा प्रभावंत कलाकाराबरोबर जे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तत्वांवर आपलं सर्वस्व मानणारे आहेत। चला तर सुरू करूया आपला हा आजचा सेगमेंट भारत FM च्या ताऱ्यांची भेट या कार्यक्रमात शरद पोंक्षे यांच्या बरोबर, जे आपल्या बरोबर आता सध्या गोव्याहून जॉईन करत आहेत। हॅलो शरद दादा, हाऊ आर यू? नमस्कार, नमस्कार। स्वागत आहे तुमचं भारत FM या मंचावर। सध्या गोव्याची काय तिथे काय परिस्थिती आहे? नाही, गोव्यामध्ये त्या मानाने खूप बरं आहे, फार हे नाही आहे। तरी आता 4 दिवसांचा लॉकडाऊन होता, तो उद्या संपेल, पण आम्हाला शूटिंग करायला परवानगी दिल्यामुळे आम्ही इथे गोव्यात शूटिंग करतो। ओके ओके ओके, पण म्हणजे तिकडे इकडे शिफ्ट झाली आता। अच्छा, ओके ओके, पण तिथलं तिकडे म्हणजे सध्या लॉकडाऊनची तितकं लॉकडाऊन नाही आहे जितकं मुंबईला आहे, की थोडस इज डाऊट आहे लॉकडाऊन? लॉकडाऊन आहे व्यवस्थित, डिस्ट्रिक्टली पाळतायत सगळेजण, पण आम्ही एका आमच्या विशिष्ट एरियाच्या आतल्या बाजूला शूटिंग करतो, त्याच्यामुळे आम्हाला परवानगी दिलेली आहे। ओके, आणि सेट हॉटेल याच्यामध्ये कुठे आम्ही फिरत नाही। बरोबर बरोबर बरोबर, छान छान छान। शरद दादा, मुलाखतीची सुरुवात मला तुमच्या मी आणि नथुराम या नवीन पुस्तकाने करायची आहे। या पुस्तकाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळालाय, हे पुस्तक लिहावं याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? नाही, जसं मी 98 साली मला नाटक मिळालं, ही भूमिका करायला मिळाली, त्याच्यानंतर सगळी लढाई सुरू झाली। आधी कोर्टातनं केंद्र सरकारच्या विरोधात लढाई होती, मग ती जिंकलो आम्ही, मग 2002 कोर्टातनं सुटल्यावर हे नाटक सुरू झालं। पण विषयच असा आहे, नथुराम गोडसे म्हटल्यावरती विरोध होणार हे अगदी स्वाभाविकच आहे, त्याच्यात गैर नाही। या भारत देशामध्ये महात्मा गांधींचं महत्व खूप मोठं आहे, त्यांचं स्थान खूप वरच्या पातळीवरचं आहे, आणि अशा एका महात्म्याला मारणाऱ्या माणसाची बाजू मांडणारं नाटक म्हटल्यानंतर त्याला विरोध होणार हे माहितीच होत, पण तो विरोध इतक्या टोकाला होईल असं वाटलं ना, म्हणजे आम्हाला ठार मारण्यापासून, आमच्या आम्हाला जाळण्यापासून प्रयत्न केले जातील, कारण गांधी अहिंसेचे पुजारी होते, त्यांचे अनुयायी अहिंसेच्या मार्गाने आम्हाला विरोध करतील असा आमचा एक धाबडा समज होता, तो गेल्या 20 वर्षात पार मिळाला। आणि मग हे सगळे अनुभव नंतर मी माझं लाख मोलाच्या गप्पा नावाचा कार्यक्रम सुरू केला, आणि त्या कार्यक्रमामध्ये ह्यातले काही किस्से सांगायचो, ते लोक खूप एन्जॉय करायचे, लोक आम्हाला बऱ्याच वेळा सांगायचे की आम्हाला अजून तुमच्या नाटकांच्या गायचे किस्से ऐकायचे, ते प्लीज सांगा ना। तेव्हा माझ्या डोक्यात आलं की हे किस्से इतके सांगितले, 2-4 किस्से सांगितले तर इतकं लोकांना आवडत आहेत, तर आपण हे 20 वर्ष 1100 प्रयोग जे काही आपण अनुभवलं ते सगळं कुठेतरी लिहून ठेवावं, लगेच पुस्तक छापावं असं नव्हतं, पण लिहून ठेवावं, आणि लिहायला सुरुवात केली। त्यातल्या काही गोष्टी माझ्या जवळच्या मित्रांना वाचून दाखवली पानं, तेव्हा हे जबरदस्त पुस्तक होऊ शकतं शरद।
आणि मग पुस्तक छापायचं असा विचार सुरू झाला. आणि मग त्याचा आता 13 एप्रिल गुढीपाडव्याला भारताच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला हे पुस्तक छापावं आणि प्रकाशित करावं असं मनात होत. म्हणून मला भीती होती काय की मी काही लेखक नाही, मी काही साहित्यिक नाही, लेखकाचे डायलॉग बोलणारा मधला नट आहे मी, मधला मीडिया आहे, पोस्टमन आहे मी, त्यामुळे माझं लिहिलेलं कोण वाचणार असा मनात प्रश्न निर्माण झाला. म्हणून आमचा प्रकाशक म्हणाला आपण एक काम करूया, 13 एप्रिलला गुढीपाडवा आहे, 26 जानेवारीला आपण प्री बुकिंग सुरू करूया, आपल्याला अंदाज येईल की किती लोक घेणार आहेत पुस्तक. आणि ते पुस्तक 250 पानाचं झालं, ते इतकं छान पद्धतीने त्यांनी बनवलं की त्याची किंमत गेली 450 रुपयांपर्यंत. त्याच्या खूप चांगले कागद वापरला, त्याची छपाई, त्याची बांधणी, त्याच्यामधले सगळे कलर, फोटोग्राफ्स, तर 450 रुपयावर गेलं ते पुस्तक. एकूणच वाचन संस्कृती संपत चाललेली आहे, कोणी वाचत नाही आता, मोबाईल मध्ये काय आलंय ते बघतात, नेटवर बघतात, लॅपटॉपवर वाचतात, त्याच्यात माझं पुस्तक विकत घेऊन कोण वाचणार. मी म्हटलं 50 पुस्तकं जरी प्रकाशन पूर्व विकली गेली तरी ते खूप मोठं यश असेल असं म्हणून आम्ही 26 जानेवारीला प्री बुकिंग सुरू केलं. आणि तुला खोटं वाटेल, पहिल्या 9 दिवसात पहिली आवृत्ती संपली. तिकडे छापायची प्रक्रिया सुरू होती, तर ते पुस्तक वाढवली आम्ही, पहिली आवृत्ती संपली डायरेक्ट 9 दिवसात, दुसरी पुढच्या 7 दिवसात दुसरी आवृत्ती संपली. असं करता करता 26 जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि 13 एप्रिल म्हणजे 12 एप्रिलला आमच्या 4 आवृत्त्या पूर्ण विकल्या गेलेल्या होत्या, पैसे लोकांनी भरलेले होते, आणि 5व्या आवृत्तीचा खप सुरू झालेला होता. साहित्य क्षेत्रातला एक विक्रम झाला की पहिलं पुस्तक त्याचे प्रकाशन पूर्व 4 आवृत्त्या संपल्या, 5वी आवृत्ती 13 एप्रिल नंतर 20 एप्रिल पर्यंत 5वी आवृत्ती संपली. आणि आता परिस्थिती अशी आहे की आम्हाला, आमच्याकडे लोक पैसे भरतायत, पण आम्हाला आता सांगावं लागतंय की 25 मे पर्यंत थांबा, कारण आम्हाला आता पुढच्या आवृत्त्या छापून यायला, त्याच्यात नेमका महाराष्ट्रामध्ये कडक लॉकडाऊन सुरू झालाय, तो 15 मे पर्यंत लॉकडाऊन आहे, त्यामुळे छापखान्यामध्ये दरवाजे लावून आत्मन्न असे अंधुक प्रकाश ठेवून पुस्तकं छापावी लागत. तर त्यामुळे ते आता जे लोक पैसे भरतायत त्यांना 25 मे नंतर ते पुस्तक मिळेल. आणि या माध्यमातून मी तिथे त्या देशात जे लोक आहेत तुमच्या अमेरिकेमध्ये, जर कोणाला मी आणि नफराम हे जर माझा 20 वर्षांचा प्रचंड अनुभव, या अनुभवातले चांगले बरे वाईट, मारणारे, शिव्या देणारे, खूप कौतुक करणारे, प्रेमाचे, असे सगळे अनुभव मी शब्दबद्ध केलेले आहेत, आणि त्याच्या सॉलिड प्रतिक्रिया, अभिप्राय, जबरदस्त अभिप्रायांचा वर्षाव माझ्यावर सध्या होतोय, त्यामुळं मी लेखक म्हणून इतकं लोक स्वीकारतील असं मला खरंच वाटलं, पण ते स्वीकारलं लोकांनी. नक्कीच सगळ्यांनाच, आमच्या जे व्ह्युअर्स आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांना हे पुस्तक घ्यायला आणि वाचायला नक्कीच आवडेल. पण शरद दादा, अमेरिकेत जर पाठवायचं असेल, जर अमेरिकेत पुस्तक पाठवायचं असेल, तर आता आम्ही काय केलंय, 6व्या आवृत्ती बरोबर नाटकाची डीव्हीडी पण सुरू होते. म्हणजे जे नाटका, जे नाटक करताना अनुभव आले ते जर वाचायचे, तर त्याच्या आधी जर एखाद्याला हे नाटक बघायचं असेल, पर्टिक्युलर अमेरिकेतल्या लोकांनी बघितलं पण नसेल नाटक, कारण आम्ही अमेरिकेत आलोच नाही, त्यामुळं हे नाटक जर बघायचं असेल, ओरिजिनल नाटक जे मी नथुराम केलंय ते आणि विनय आपटेंनी दिग्दर्शित केलेलं, तर त्याची डीव्हीडी आणि पुस्तक, पुस्तकाची किंमत आहे 450 रुपये, डीव्हीडीची किंमत आहे 300, असे होतात ते 750 रुपये, पण कन्सेशन रेट मध्ये 700 रुपयामध्ये हा कॉम्बो आम्ही द्यायला तयार. 700च्या वर अमेरिकेपर्यंत पोहोचवण्याचा जो खर्च असेल, जर 10, 12, 15 लोक एकत्र येऊन जर बुक केलं आणि जर एकच पत्ता दिला आम्हाला कुणीतरी, तर आम्ही त्या एका पत्त्यावर 10-15 पुस्तकं जर पाठवली, तर साधारण 3-3.5 हजार रुपये, परवा न्यूझीलंडला आम्ही 15 पुस्तकं आणि डीव्हीडी पाठवली, तर आम्हाला काहीतरी 3.5 हजार रुपये खर्च आला, पण ती 15 असल्यामुळे त्या 15 जणांमध्ये ती 3.5 हजार वाटली. असं कोणाला इच्छा असेल तर मला वाटते तुझ्याकडे लोकांनी संपर्क करावा.
हो नक्कीच नक्कीच, म्हणजे माझा मी माझ्या व्ह्युअर्सला डेफिनेटली माझा कॉन्टॅक्ट देऊ शकते आणि ईमेलही देऊ शकते, आणि ज्यांना कोणाला ते पुस्तक ऑर्डर करायचं असेल ते नक्कीच माझ्या मला सांगू आणि शकतात नाटक आणि बघायचं आपण, असेल डीव्हीडी पण. येस येस येस, नाटक आणि डीव्हीडी डेफिनेटली आणि पुस्तक वाचन. पण शरद दादा, मी नथुराम गोडसे बोलतो या नाटकाने तुम्हाला प्रचंड अशी प्रसिद्धी मिळाली, तशी तुमच्यावर टीकाही झाली, तरी अविरत तुम्ही या नाटकाचे प्रयोग केलेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, म्हणजे एकूण तो तुमचं काय हे होतं. ते टीका तर होणारच होती, कारण राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचं काय म्हणणं आहे, तर लोकांनी त्याचा एक तर आपल्याकडे टीका करणारे फार मोठी चूक करतात की ते न बघता टीका करतात. आम्हाला नाटक बघायचं नाही, पण नाटक बघायचं ठरवून टाकतात, आपल्याकडे ती पद्धत आहे. तर त्याच्यामुळे त्या टीकेला खरं काही अर्थ नव्हता, आणि रसिक प्रेक्षकांनी 20 वर्ष अतोनात या भूमिकेवर या नाटकावर प्रेम केलं. साधी गोष्ट आहे, जर नाटकाला ऑडियन्सच आला नाही, तुम्ही किती दिवस तोट्यामध्ये नाटक करणार? माझा जो निर्माता आहे तो लॉस मध्ये जाऊन किती दिवस, जर कोणी आलंच नसतं, पाठच फिरवली असती तर प्रयोगच चाले नसते. पण कायम हाऊसफुल्लची गर्दी. इकडं आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वतंत्र देश, लोकशाही आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे असं इकडं म्हणतो, आणि 50 वर्षापूर्वी नथुराम जो फासावर अडकला म्हणजे त्याचे परिणामही त्यांनी हसत हसत भोगले, त्याची फक्त बाजू मांडणार एक नाटक आहे. त्यात कुठेही उदात्तीकरण नाही, कुठेही नथुराम नाटकात एकदाही म्हणत नाही की मी केलं ते योग्य केलं चांगलं केलं, तो फक्त मी हे का केलं आणि मला इतक्या लेवलला यावंसं, एखाद्या माणसाला डायरेक्ट मारावंसं का वाटतं, त्याच्या मागची काय कारण आहे हे नाटकातून सांगण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला बघायचंच नाही आणि आम्हाला विरोध करायचा. म्हणजे उदाहरण सांगतो, आयुष्यात पहिल्यांदा हे नाटक भारताच्या बाहेर जाण्याचा योग आला होता. अच्छा. इंग्लंडमध्ये त्याचे, माझा एक मित्र आहे हर्षवर्धन, तो इंग्लंडमध्ये त्यांनी काही प्रयोग लावले, जवळजवळ 12-13 प्रयोग लावले महिनाभर. त्याचं थिएटर बुक झालं, बुकिंग सुरू झालं, आणि पहिल्या दिवसापासून खूप इंग्लंडमध्ये राहणाऱ्या मराठी लोकांनी त्याला तुडुंब गर्दी, म्हणजे तिकीट विक्रीला सुरुवात झाली. आणि कोणतरी दोन अशी होती, त्यांनी त्या थिएटरला ईमेल केला आणि सांगितलं की हे अतिशय डेंजरस नाटक आहे, याच्याने खूप प्रॉब्लेम होऊ शकतात, तोडफोड होऊ शकते, असा एक ईमेल गेला आणि त्या थिएटरवाल्यांनी परवानगी नाकारली. बापरे. त्या दोन ईमेलमुळं इंग्लंडचा अख्खा दौरा आमचा रद्द झाला. बापरे. त्यामुळं हे नाटक भारताच्या बाहेर गेलंच. अच्छा. तर जर पण भारतातही इंग्लंडमध्ये राहणाऱ्या दोन माणसं जर असं काय करू शकतात, तर भारतात तर मग काय, सगळा आनंद आनंद आहे. हो. पण तरी भारतात ह्याचे कैक प्रयोग झाले, किती कित्येक वर्ष ह्याचे प्रयोग झाले, आणि जे तुम्ही प्रयोग करतही होतात, सो त्याबद्दल काही, म्हणजे कसे तुम्ही त्याच्यावरती, म्हणजे एकूण ते कितीही नेगेटिव्हिटी असली तरी तुम्ही ते नाही कसे नाही करत होतात. कसे करतो तो, म्हणजे त्यासाठीच तर पुस्तक लिहिलं. ते कसे केले, काय केले, करायचं होतं नाटक. मी एक तर मुळात कधी घाबरणारा माणूस नाही, मी आलेल्या संकटाला, आलेल्या विरोधाला कायम आयुष्यावरती मी सावरकर पचवलेले आहेत, इतक्या वेळा वाचत असतो. त्यामुळे सावरकरांसारख्या महान माणसावर जर इतकं घाणेरडं बोललं जातं, इतकं त्यांना विरोध केला जातो, तर आम्ही तर कोण आहे त्यांच्यासमोर? मी अतिशय क्षुद्र आहे. तर त्या नथुराम गोडसे सारखं नाटक करतोय आपण, त्यामुळे या देशात विरोध होणार. पण हा सगळा विरोध राजकीय होता, कुठल्याही सामान्य माणसं कधीच विरोध करायला आली. सामान्य माणसं शांतपणे नाट्यगृहातून नाटक बघत, त्यांनी कधीच विरोध नाही केला. विरोध हा फक्त पॉलिटिकल, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा पक्षांकडनं विरोध झाला. अदरवाईज सामान्य माणसांनी विरोध कधीच केला नाही, उलट सामान्य माणसांनी भरभरून प्रेम केलं, गर्दी केली 20 वर्ष. म्हणून मी 1100 प्रयोग करू शकलो. थांबवण्याचं कारण, नथुराम 39व्या वर्षी फासावर लटकला, आणि जेव्हा माझी 50 उलटली, 52वं चालू झालं, तेव्हा माझ्या मनात विचार आला की आता नाही, नथुरामला मला म्हातारा नाही दाखवायचं. यशस्वी असताना थांबण्यात मजा असते, कुठं थांबावं हे राजकीय नेत्याला, खेळाडूला आणि कलावंताला कळलं पाहिजे. आणि थांबवण्याचा निर्णय घेतला 11 मार्च 2018, मी शेवटचा प्रयोग केला जाहीर करून.
की ह्यानंतर रंगमंचावर मी तुम्हाला कधी नथुरामच्या भूमिकेत दिसणार नाही. यापुढे आम्हाला सीडीमध्ये मी तुफान पैसा, तुफान पैसा मी अजून काही वर्ष कमावू शकलो असत. असं नव्हतं की प्रेक्षक यायची बंद आहे, तुडुंब गर्दी, तुडुंब गर्दी पर प्रयोग, इतके पैसे मिळताना मी थांबवलं, बास म्हटलं कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि मग ते अशा हाईटला म्हणत मजा आहे. असं सुनील गावस्करने बेन्सन आणि हेजेस वर्ल्ड कप जिंकला ऍज अ कॅप्टन म्हणून, आणि मग तो वर्ल्ड कप घेतला आणि ऑस्ट्रेलियात त्यांनी जाहीर केली की आज मी कॅप्टनशिप राजीनामा घेतला. त्याला म्हणतात राजीनामा किंवा कुठे थांबायचंय असं शाम मध्ये थांबतात. खरंय, नाही खूपच छान गोष्ट आणि आपल्या गप्पा पण खूप छान चालल्यात. शरद दादा, मी फक्त एक माझ्या व्ह्युअर्सला आणि प्रेक्षकांना सांगू इच्छिते की त्यांना जे काही प्रश्न विचारायचे असतील तर आपल्या या कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की टाका, आणि आपल्याकडे जर का वेळ असेल तर आपण ते त्यांचे प्रश्न नक्की घेऊयात. शरद दादा, सध्या संपूर्ण जगावर करोनाचं सावट आहे, अशा वेळी मनोरंजन इंडस्ट्री वेदनेत, म्हणजे खूप वेदनेच आहे. तुम्ही इतकी वर्ष या इंडस्ट्रीशी संकलन आहात, तुम्ही यावेळी कसं काय सकारात्मक विचार ठेवता तुमचे? मी आता म्हटलं आम्ही सावरकर भक्त आहे, सात बाय जन्मठेप वाचा कोरोनाच्या काळात सगळ्यांनी, कळत 7/11 कोठडीमध्ये एक माणूस ज्याला समोर एकही मनुष्य दृष्टीलाही पडत नाही, हातात पायात साखळदंड बांधलेले आहेत, गादी नाही झोपायला, अटॅच संडास बाथरूम नाही, खायला चांगलं काही नाही, आपल्या जवळचा एकही माणूस जवळ नाही, 7/11 वर्ष काढतो, आपल्याला काही महिने काढायचे, आपल्या बरोबर गादी आहे, एसी आहे, वर पंखा आहे, अटॅच संडास बाथरूम आहे, खायला प्यायला छान वस्तू आहेत, बायको आहे, पुरा आहे, आई आहे, वडील आहे, सगळे घरात आहे, काय प्रॉब्लेम आहे, आहे ना. आता आलंय संकट तर हसतच सामोरं जाईल, घाबरायचं काय आणि हे करायचं काही नाही, असं म्हणायचं की आपल्याला स्वतःला वेळ दिलाय निसर्गाने, भरपूर काही गोष्टी राहून गेल्या आहेत, आपल्या आतमध्ये कुठली कला आहे, आपल्या आपल्याला काय येतं. काही वर्षांपूर्वी मी खूप चित्र छान काढायचो, मग माझा व्यवसाय बिझी झालो, चित्र काढली नाहीत गेल्या कित्येक वर्ष, काढा ना, पेपर घ्या, कोरा कागद घ्या, छान चित्र काढायला सुरुवात करा. पूर्वी मी कधी कधी गायचे, मग गायलं गाणंच संपलं माझं, गा वेळ आहे का, आपल्यातला कला आपल्याला जी दिलेली आहे, कुठली ना कुठली ती कला असते प्रत्येक माणसामध्ये, ती कला या काळात शोधून ती कशी डेव्हलप करता येईल, त्याच्यात कसं रमून जाता येईल, कित्येक गोष्टी वाचायच्या राहून गेलेल्या आहेत, कित्येक अशी चांगली पुस्तकं, कितीतरी सुंदर सुंदर सिनेमे जगभरात घडणारे ते बघायचे राहून गेले. काय म्हणतात त्याला, ती कसली लिस्ट असते, ती आपली लिस्ट आपण काढूया ना बाहेर, बकेट लिस्ट, बकेट लिस्ट, बकेट लिस्ट मधलं राहिलेल्या कुठल्या गोष्टी आहेत, आता वेळच वेळ आहे. बरोबर, असा विचार केला तर मला तर काहीच प्रॉब्लेम येत नाही, कोरोना असू दे, लॉकडाऊन असू दे, मला कधीच वेळ कसा काढायचा हा मला प्रश्नच निर्माण होतो. माझ्याकडे भरपूर वेळ आहे, मला आयुष्य पुरं पडत नाहीये. बरोबर आहे, बरोबर आहे शरद दादा. लोक सध्या कोरोना रूपी महाभयंकर आजाराशी झुंजत आहेत, मात्र तुम्ही कॅन्सर सारख्या महाभयानक आजारावर मात केली, सो त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कसं असतं, एखादा रोग आपल्याला होतो, एखादा आजार आपल्याला होतो, एखादं संकट आयुष्यात फार भयानक पद्धतीने आपल्याला अचानक येऊन दत्त म्हणून उभं राहत, सगळ्यात पहिली गोष्ट असते ते संकट स्वीकार फार गरजेचं असतो. तुम्ही किती लवकर ते स्वीकारता त्याच्यावर त्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग तितक्याच लवकर सापडणार. आपण बरोबर स्वीकारतच नाही, आपण काय प्रश्न विचारतो माहितीये, मलाच का झालं असं, मी कधी कोणाचं काय वाईट केलं होतं, नाही रे, लोकांचं ना नजरा चांगल्या नाही, लोक काळी जादू करतात, कोणीतरी करणी केली असेल, बघवत नाही रे कोणाला, नजरच लागली, मी आयुष्यात कधीच काही वाईट माझं का असं झालं, माझ्याच पटाने का आलं, हे ह्याच्यात आपण अडकून बसतो. त्याच्याऐवजी झालं ना, जे झालंय ह्या क्षणाच्या आधीच्या क्षणापर्यंत ते तर मी बदलू शकत नाही. तुम्ही किती लवकर ते स्वीकारा, ते लवकर ते एक्सेप्ट करता तितक्या लवकर. साधी साधं एक उदाहरण सांगतो, संध्याकाळ झाली, सूर्य मावळला,
अंधार झाला ना, अंधार झालेला जर आपण स्वीकारायलाच तयार नसू तर दुसऱ्या दिवशी सकाळ परत वाटशी बघ, नाही नाही अंधार होऊ दे ना, मला लगेच आता तासाभरात उजेड पाहिजे, पण मला पुन्हा लवकर सकाळ झाली तर मला जायचंय. अगं असं नाही होत, त्या पृथ्वीला काही वेळ लागतो सूर्याला एक प्रदक्षिणा घालतो तेवढा वेळ घेणारच, ते 12 तासानंतरच सूर्य उगवणार आहे, एवढा काढायचाच आहे. तसं माझ्या आयुष्यात हे आजार पण आलं, मला झाला कॅन्सर झाला ना, ओके मी ते का पटकन स्वीकारला, डॉक्टरना म्हटलं चल झाला ना, हे तर त्याला बदलू शकत आहे, मग आता आपण विचार करूया पटापट ह्यातनं बाहेर कसं काढायचं. मग ते मला काही नाही, एक 10-11 महिन्याचा गॅप आहे तुमच्या आयुष्यात, 12 किमोथेरपीचा एक कोर्स असतो, तो किमोथेरपी करायला लागेल, मग त्याच्यानंतर अमुक अमुक करून मग आपण चेक करू, पुन्हा द्यायच्या की नाही, रेडिएशन द्यायचं का नाही हे ठरवू. म्हटलं ओके 12 किमो घ्यायचे, कशा घ्यायच्या, दर 15-15 दिवसांनी मला ऍडमिट व्हायचं. म्हटलं ओके चला, पहिलं कधी ऍडमिट व्हायचं, तेवढं उद्या परवा तेरवा, 2 दिवसात होतो ऍडमिट. झटझट झटझट मी इतकं एन्जॉय केली किमोथेरपी, मी माझ्या मित्रांना फोन करून सांगायचो की अबोव्ह हॉस्पिटल 10वा मजला 1053 नंबर शिरकुंभाची बुक असते, तिथं तुम्ही या. मग दोन एक मित्र यायचे, मग नाटकांची स्क्रिप्ट वाचायचो, गाणी म्हणायचो, खालनं डोसे बिसे मागवायचो, इथे ते पोर्ट लावलेलं होतं, त्या वाईही लागलेल्या होत्या पाईप, त्यातनं माझं ती किमोथेरपीची औषधं चालू असेल, आणि मी असं मस्त एन्जॉय करायचो. मी कधी या 10 महिन्यात झोपलो नाही घरात, लोक भेटायला यायचे अशी फळं बिळं घेऊन, त्यांना असं वाटायचं आता बेल वाजवल्यावर असं एक सन्नाटा, एक भयानक काहीतरी वातावरण, बायको मुलगा आई वगैरे कोणतरी येईल, माझा पाडलेला चेहरा, हा कोण शरद या बसा, मग आतमध्ये जाणार, मग शरद तसा कसं झोपलेला जीर्ण झालेला, असं सगळं डोक्यात घेऊन लोक मला कधी कधी भेटायला यायचे, तर बेल वाजवल्यावर मीच उठायचो दरवाजा, अरे काय बात आहे अर्पिता काय म्हणतेस कशी आलीस, ती स्टन व्हायची चायला, हाच आजारी आहे ना, पण आजार म्हणजे साधा सुद्धा नाही, कॅन्सर हा बोलतोय, काय आलं एन्जॉय करा यार, काय त्याच्यात काय ते आहे, काय बदलू शकत नाही, एन्जॉय. अर्धा ग्लास भरलेला असतो, अर्धा रिकाम असतो, मी म्हणतो आई ला माझा अर्धा ग्लास भरलेला आहे, मी आयुष्यभर आनंदी राहा, शेती अर्धा रिकाम आहे, तो आयुष्यभर दुःखीच राहा, त्याला त्याला मर्सिडीज मिळते, 4 बंगले मिळते, ते रडतच राहणार आयुष्य. बघण्याचा दृष्टिकोन खूप खूपच पॉझिटिव्हिटी वाटते तुमच्या या शब्दातून, लिटरली म्हणजे तुमची सगळी सर्व पॉझिटिव्हिटी आम्हाला अक्षरशः म्हणजे मिळते आहे. हिमालयाची सावली हे नाटक तुमचा कॅन्सर बरा झाल्यावर तुम्ही रंगमंचावर आणला, त्या अनुभवाविषयी काय सांगाल? हिमालयाची सावली माझ्या 5व्या किमोथेरपी नंतर प्रोड्युसर हॉस्पिटलमध्ये भेटायला आला, मला म्हणाला किमोथेरपी चालू आहे तुझी, मला माहिती आहे, पण मी एक हिमालयाची सावली नाटक करायचंय, स्क्रिप्ट आणले वाचशील का तू? म्हटलं वाचतो. वाचल्यावर काय न आवडायचा प्रश्न, जबरदस्त नाटक, म्हटलं छान आहे नाटक, नाही ती भूमिका तुला करायची कर्व्यांची. म्हटलं अरे वेळायस का? मे महिना चालू आहे, सप्टेंबर उजाडेल, ऑगस्ट एंड पर्यंत माझ्या सगळ्या किमोथेरपी संपतील, त्याच्यानंतर मला थोडस तरी शरीर रिकवर व्हायला एक महिना जाईल, म्हणजे सप्टेंबर उजाडेल, आणि आता मे महिना चालू आहे, तू इतके दिवस थांबणार आहेस का? थांबू नको, दुसऱ्या कुठल्या तरी नटाला घे आणि कर. तर तो म्हणाला नाही, तू जर मला गॅरंटी देणार असेल, शब्द देणार असेल, किंवा झाल्यावर पहिलं हे नाटक मी तुझ्यासाठी थांबेल, मला दुसरा नटच नको, थांबणार असेल तर थांब. आणि गोविंद चव्हाण यांचा प्रोड्युसर आणि सुभाष रेडेकर असे दोघं प्रोड्युसर होते, ते थांबले मे महिन्यापासून 29 सप्टेंबरला ओपन झाले नाटक, ते थांबले माझ्यासाठी. आणि जुलैमध्ये पहिल्यांदा नाटकाच्या वाचनाला गेलो, वाचन सुरू झालं, 5 ऑगस्टला माझी शेवटची किमोथेरपी संपली, आनंदाने नाटक वाचनाला गेलो, 10 दिवस वाचन केलं आणि मला हेपेटायटिस बी झाला. हेपेटायटिस बी झाला माझ्या पोटामध्ये, पाणी साठायला लागलं, म्हणजे लिव्हर डॅमेज व्हायला लागलं, आणि माझ्या पोटात 1.5 लिटर पाणी झालं, 9 महिने पोट झालं, कंबरी खाली प्रचंड हत्ती रोग व्हावा तसे पाय सुजले. डॉक्टरांनी मला सांगितलं आता कंपल्सरी घरात बसायचं, नाटक भेटक सगळं बंद. मग मी राजेश देशपांडे दिग्दर्शकाला म्हटलं एक काम कर, अवघड नाटक आहे,
या सगळी आत्ताची पिढीतली पोरं आहेत सगळी बरोबर काम करणारी, त्यांचं नाटक तू बसत राह, मी पटकन बरा होतो. आणि अख्खा जुलै महिना, अख्खा ऑगस्ट महिना तो मला सोडून माझ्या ठिकाणी डमी उभा करून त्यांनी नाटक बसवलं. बाकीच्या सर्व कलाकारांकडनं वाक्य घुटून घेतलं, नाटक पूर्ण बसलं. 29 सप्टेंबरला नाशिकला वसंत कानेटकरांचं गाव, त्यांच्या गावात जाऊन त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रयोग करायचा ठरलं. 2 सप्टेंबरला गणपती आले, गणपती आमच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती तो झाला. आणि डॉक्टरांना विचारतोय काय करू, 29 चा प्रयोग मी करू शकेन का? तर शैलेश देशपांडे म्हणून जे पुण्यातले होमिओपॅथीचे डॉक्टर आहे, माझी किमोथेरपी संपल्यानंतर मी ऍलोपॅथी पूर्ण बंद केली आणि मी होमिओपॅथीकडे वळलो. आणि होमिओपॅथी मला या हेपेटायटिस बी वर बॉम्बे हॉस्पिटलच्या आणि क्रिटिकेअर हॉस्पिटलच्या सर्जननी असं वाक्य म्हटलं की देअर इज नो मेडिसिन इन द वर्ल्ड फॉर हेपेटायटिस बी, हे डॉक्टर वाक्य. तुम्ही म्हटलं मग तुमच्याकडे जर औषध नाही तर मी तुमच्याकडे येऊ कशाला? आणि मी शैलेश देशपांडे होमिओपॅथी डॉक्टरांकडे गेलो. 29 सप्टेंबर तुला शुभारंभ करायचा आहे, तू कर, जाहिरात सोड, मी तुला उभा करतो स्टेज. आणि पोटातन पाणी टॅपिंग करून काढावं लागतं ह्या परिस्थितीमध्ये. दर 8 दिवसांनी पोटाला एक असं भोक पाडून सुई खूप असतात आणि खाली बाल्डी लावून त्यात पाणी काढतात. हे दर 8 दिवसांनी करावं लागतं. मी होमिओपॅथीमुळे एकदाही ते केलं नाही आणि फक्त होमिओपॅथीच्या औषधाने माझी सगळी सूज गेली, माझं पोटातलं पाणी गेलं. 29 सप्टेंबरला मी स्टेज वरती उभा राहिलो. लोकांनी 2.5 महिने तालीम केली, मला डॉक्टरांनी तालमीला जायला परवानगी 12 सप्टेंबरला दिली. 12 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर असे 12 दिवसात मी कर्वेंचा रोल 3.5 तासाच्या नाटकात उभारलो. 24 पासून आम्ही रंगीत तालमी केल्या आणि 29 सप्टेंबरला मी प्रयोग केला नाशिकला. वाव वाव शरद दादा, तुम्हाला माहितीच आहे की ह्या कोरोनाच्या मुळे हिमालयाची सावलीचे एक प्रोड्युसर दुर्दैवी त्यांचं निधन, म्हणजे ते गेले. सो ह्याच्या गेले नाही, ते दुसऱ्या आजारामुळे, त्यांना ब्रेन हॅमरेज झालं आणि त्यांना पॅरालिसिस झाला म्हणून गेले, कोरोनामुळे. ओ पण आता पुढे ह्या पुढे आपल्याला कोरोनावरच त्याचा आळ आहे. खरंय, कोणी कशाने गेला की कोरोनामुळे गेला म्हणून. खरंय खरंय. पण म्हणजे आता पुढे ह्याच्या पुढे हिमालयाची सावली ह्याच कसं, म्हणजे पुढे ह्याची वाटचाल कशी सुरू? मागच्या तुला सांगू का, फेब्रुवारी 2020 लॉकडाऊन सुरू झाला त्या दिवशी जो प्रयोग केलाय त्याच्यानंतर 20 अख्खं वर्ष गेलं. 21 चा आता मे महिन्या उजाडला. मला वाटत नाही ऑक्टोबर नोव्हेंबर शिवाय मी त्याचे प्रयोग करू शकेल. ऑक्टोबर नोव्हेंबर उजाडेल, संपूर्ण देश लसीकरण होईल, सगळ्यांना वॅक्सिन देऊन होईल, त्याच्यानंतर जेव्हा नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरू होतील तेव्हाच मी प्रयोग करेन. आशा करतो लवकरच हे रंगमंच आपलं सुरू व्हावं आणि पुन्हा थिएटर सुरू व्हावे आणि पुन्हा नाटक सुरू व्हावीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे तुम्ही सच्चे पायिक आहात आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचं तुम्ही कामही करता. सावरकरांना भारतरत्न मिळायला हवं अशी अनेकांची इच्छा आहे, त्याबद्दल दीर्घाई का होते तुम्हाला असं काय वाटतं, म्हणजे तसं का तुम्हाला वाटतं? नाही, त्यांना देणार नाही, त्यांना कोणी देईल असं मला वाटत नाही. मला भारतरत्न सावरकरांना दिलंच पाहिजे वगैरे असं मला नाही, मला जरा वेगळं मत आहे माझ्या याच्यात. भारतरत्न या पुरस्काराचा सावरकरांना ज्या दिवशी दिला जाईल त्या दिवशी सन्मान होणार आहे, हे पहिलं. दुसरी गोष्ट, भारतरत्न दिल्यामुळे सावरकर मोठे होणार नाही, सावरकर भारतरत्नचे आपण पुढचे. पण काय होतं, पुढच्या पिढ्या आहेत ना, त्या पिढ्यांच्या डोक्यात एक प्रश्न निर्माण होतो. एक तर इतिहास आपल्या देशात खरा इतिहास कोणाला शिकवलाच जात नाही, पण पुढच्या पिढ्यांच्या डोक्यामध्ये, मुलांच्या डोक्यात एक प्रश्न निर्माण होतो की आजोबा म्हणतात सावरकर नावाचे कोणतरी होते, मोठे होते, मग साधा भारतरत्न पण त्यांना का नाही दिला? राजीव गांधीला पण भारतरत्न मिळाला,
फक्त त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय, 5 वर्ष पंतप्रधान झाला आईच्या सिंपतीवरती, त्यांना पण भारतरत्न. मग सावरकरांना जर भारतरत्न पण या देशाने दिला नाही, तर म्हणजे याचा अर्थ इतका काय मोठा माणूस नसेल तो. याच्यासाठी त्यांना भारतरत्न द्यावा एवढंच वाटत. अदरवाईज ते भारतरत्नचे असे 100 भारतरत्नांचा रत्न आहे, त्याचा काही फरक पडत नाही. ओटीटी प्लॅटफॉर्म सध्या सगळीकडे गाजतोय, त्या प्लॅटफॉर्मवर तुमची काही एंट्री होते, तुमचे नवीन वेबसिरीज विषयी काही माहिती द्या. सांगू का, या ओटीटी प्लॅटफॉर्मची सगळ्यात पहिली जी मालिका झाली अनिल कपूर केली 24, त्याच्यात मी पहिलं काम केलं. जेव्हा ओटीटी प्लॅटफॉर्म आणि वेब सिरीजच नव्हते तेव्हा मी काम केलं त्याच्यात. आणि आता माझी माइंड गेम नावाची मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म वरती सिरीज येते, ज्याच्यात बाप आणि मुलगा याची गोष्ट आहे. खूप छान आहे, येईल आता. हळूहळू जाहिरात आणि मला वाटते ते क्वारंटाईन आणि कोरोनासाठी थांबले. अच्छा अच्छा, केव्हा कधीपर्यंत म्हणजे ती केव्हा चाललो होतो ऍक्च्युली मी महिन्यामध्ये करायचं, पण आता परत हे लॉकडाऊन प्रकार वाढतोय, तिसरी लाट येणार वगैरे, त्यामुळे जरा ते सगळं थांबलं. होईल पण ते. शरद दादा, मी काही आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांचे कमेंट्स आहेत ते मी काही कमेंट्सही आहेत आणि प्रश्नही आहेत ते मी घेणार आहे. गीता सुळे आहेत, त्यांचं मत आहे की तुम्ही खूप तळमळीने बोलताय. त्यांचा एक प्रश्नही आहे, प्रेक्षकांचा लोभ आणि क्रोध दोन्ही तुम्हाला अनुभवायला मिळाले आहे, त्याबद्दल काही सांगा. हा काही नाही, 99% प्रेक्षकांनी लोभच दिलाय, प्रेमच केलंय. एखादा टक्का असतो असा, ते येतात असे. एकदा कोल्हापूरला एक किस्सा सांगतो, कोल्हापूरला प्रयोग सुरू असताना एक माणूस अचानक स्टेजवर आला आणि एकदम शिव्याच घालायला लागला, नथुराम गोडसेला, मला आणि ब्राह्मणांना खूप त्यांनी घाणेरड्या शिव्या वगैरे दिल्या स्टेजवर, आणि तो आमची फाईल वगैरे फेकायला लागणार होता. तेवढ्याच माझ्या जबरदस्त ताकद येते अशा येते मला माहित नाही. मी त्याचा हात घसून मनगड असं घट्ट धरलं की त्याला हलवताच येणार, आणि त्याला म्हटलं गपचूप काय बोलायचं, ते 2 मिनिटं बोलायचं आणि इथे निघायचं. आणि माझ्या सहकलाकाराला सांगितलं जा बाहेर कुठे पोलीस उभे असेल तर त्यांना घेऊन ये. तो बाहेर गेला, तो पोलीस घेऊन आला, तोपर्यंत मी त्याला गप्प केला, पोलिसांनी त्याला उचलला आणि त्याला अटक केली. असं क्रोध अशी एखादी मध्येच उदाहरणं असतात, ठीक आहे, त्याला काय मी घाबरत नाही कोणाला. तुम्ही साधी गोष्ट आहे, तुम्ही एकाच वेळेला सर्वांना खुश करू शकत नाही, हा एक जागतिक नियम आहे. तू काहीही करायच, तुला 2 तरी माणसं अशी असणार जी तुझ्या विरोधात असणार, आणि ती असणारच. त्यातनं जगात कोणीच सुटलं नाही, राम सुटला नाही, श्री राम, श्री कृष्ण सुटला नाही, अर्पिता आणि शरद कोण आहे. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. अनिल दशरथी म्हणतायत, मस्तच, खूप छान, सकारात्मक शरद पोंक्षे, सर्व प्रकारच्या पेशंटनी ही मुलाखत पाहायला हवी. शरद दादा, तुमचे काही असे मेमोरेबल क्षण आमच्या बरोबर शेअर करा, व्ह्युअर्स बरोबर काही असे क्षण जे तुम्हाला खरोखर विस्मरणीय आहेत, जे कायम लक्षात राहतील किंवा राहिले आहेत. एकदा बोरिवलीचा नाट्यप्रयोग संपला आणि त्याच्यानंतर एक माणूस आतमध्ये भेटायला आला, मला भेटला, मला मी 5व्यांदा नाटक बघायला आलो. म्हटलं बर, धन्यवाद. मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणाला मी अंदमानला गेलो होतो, सेल्युलर जेलमध्ये गेलो, आम्हाला काय सावरकर कधी बघितले नाहीत आम्ही, पण आम्ही शरद पोंक्षेंना बघितले, त्यांची सावरकरांची व्याख्यान ऐकलेली आहेत. तर तिथे गेलो, नतमस्तक झालो त्या कोठडीमध्ये, आणि तुमची खूप आठवण आली, आणि काय शरद पोंक्षेंसाठी आपण इथनं भेट घेऊन जावी. तर त्या कोठडीतली खालची वाळू थोडीशी मी घेऊन आलो तुमच्यासाठी, आणि मग आपण असं पण सोनाराकडनं ज्वेलर्सकडनं आपण अंगठी विकत घेतो, ती अंगठीची छोटीशी डबी असते ना, त्याच्यात अंगठी ठेवलेली असते बघ, तर ती अंगठीची डबी होती, त्यातलं त्याने आतलं सगळं काढलं होतं
आणि ती अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये वाळू त्यात धरली होती आणि मला म्हणाले ही घ्या आणि कुठेतरी ठेवू नका, देवघरात ठेवा. वाह असे एक अनुभव आहेत. हेच जर तुम्हाला वाचायचे असतील तर तुम्ही पुस्तक. वाव, म्हणजे पुस्तकात खूप काही आहे असं वाचण्यासारखं, आणि तुमचे म्हणजे जे काही अनुभव आहेत, तुमचे मेमोरेबल क्षण आहेत, ते आम्हाला वाचायला मिळतील. 2020 हे वर्ष मनोरंजन क्षेत्रासाठी अतिशय वाईट गेलं. 2021 मध्ये आतापर्यंत फार काही बरं घडलं नाहीये, त्यामुळे या वर्षी तरी मनोरंजन क्षेत्राला काही दिलासा मिळेल असं वाटतंय का? मला नाही वाटत. एक तर ना अन्न वस्त्र निवारा या प्रायोरिटीज मध्ये मनोरंजन बसत नाही. मनोरंजन झालं नाही तरी काही मरत नाही, त्यामुळे आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच फार वेगळा आहे. सगळ्यात शेवटी सुरू होत ते नाट्यगृह, सगळ्यात शेवटी सुरू होत ते सिनेमागृह, त्यामुळं आमची वाताहत आहे. आणि या देशामध्ये भारतात सर्वात जास्त माणसं जर कुठल्या इंडस्ट्रीत काम करत असतील तर ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये. प्रचंड लाखो करोडो लोक या इंडस्ट्रीवर अवलंबून आहे आणि आमची अक्षरशः वाताहत झालेली आहे आता. म्हणजे कितीही पैशाची ओघ पुराच पडत नाही. आणि आमच्या इंडस्ट्रीत कसं आहे, आमच्याकडे पेन्शन नाही, प्रॉव्हिडंट फंड नाही. जोपर्यंत तुम्ही काम कराय तोपर्यंतच तुम्हाला पैसे मिळत. ज्या दिवशी मी तोंडाला रंग लावत नाही त्या दिवसाचे मला पैसे कोणीच देत नाही. ऑफिसमध्ये वगैरे ना 10 कॅज्युअल 10 CQPL हक्काच्या रजा असतात, त्या रजांचे सुद्धा पैसे मिळतात. आमच्याकडे नाही. मला जर काम प्रयोग नसेल, शूटिंग नसेल, तर त्या दिवशी मला 1 रुपया मिळत नाही. आणि माझं आयुष्य जिथे थांबतं, काम करायचं थांबलो की मला पेन्शन पण नाही, मला प्रॉव्हिडंट फंड पण नाही, मला काहीच नाही, मला सिक्युरिटीच नाही. इतकं इनसिक्युअर्ड, आळवाच्या पानावर पाणी कसं टिकत नाही मग, तसं आमचं क्षेत्र आहे. त्यामुळं सगळ्यात जास्त या कोरोना संकटात जर कोणी पळून निघत असेल तर ते फिल्म इंडस्ट्रीतली माणसं. मोठ्या मोठ्या स्टार्स म्हणत नाही, त्यांनी कमवून ठेवलाय पैसा. पण बी पासून जे खाली सुरू होत ना, आणि टेक्निशियन लोक फार वाईट असत, फारच वाईट असत. ते काही अनुभव नाटकांची तर एवढी वाईट अवस्था आहे. आम्ही शूटिंग करतोय तरी नाट्य नाटकावर अवलंबून असलेल्यांनी तर आता भाजी विकायला, घरोघरी मासे नेऊन द्यायला, काहींनी तर घरकामाच काम सुरू केलं. घरकाम, लादी पुसणे, भांडी धुणे, ही कामं करायला नाट्यसृष्टीतल्या लोकांनी सुरुवात केली. पर्यायच नाही, सर्वाय व्हायचे, जगायचे माणसं. बापरे, खरंच म्हणजे अतिशय भीषण आहे हे जे सगळंचे चालू आहे ते खूपच. आणि ह्याच्याबद्दल म्हणजे आपण प्रार्थनाच करू शकतो की हे लवकरात लवकर संपवं. पण आणखी काही तुम्हाला प्रेक्षकांना काही सांगावेसे वाटत असेल तर? कारण तुमच्या बोलण्याने खरोखर खूप पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात, आणि माझं तुमच्याशी जेव्हा बोलणं होतं तेव्हा मला अतिशय सकारात्मक विचार माझे होतात. सो काही तुमचे व्ह्युअर्सला, तुमचे जे फॅन्स आहेत, आपले जे व्ह्युअर्स आहेत, त्यांना काही सांगू इच्छितात का प्लीज? नाही, ऍक्च्युली मगाच्या तुझ्या प्रश्नात सांगितले कोरोनाच्या काळात कसं पॉझिटिव्ह राहावं. असे पॉझिटिव्ह राहा, काय काय आपलं राहून गेलंय आणि आपण जास्तीत जास्त किती कोणाला मदत कशी करू शकतो की मदत. आत्ता खरं सांगतो, हातात हात घेऊन सगळ्यांनी एकत्र उभं राहण्याची फार गरज आहे. मी माझं आतापर्यंत केलं, आपण फक्त आपला विचार केला. ह्या संकटात उभं राहा. तुम्ही जर कोणाला मदत केलीत ना, तर उद्या तुम्हाला मदत करायला कोणतरी येईल, नाहीतर तुम्हाला मदत करायला कोणी येणार नाही. हातात हात घट्ट पकडून आपण सगळ्यांनी उभं राहण्याची फार गरज आहे. आणि सतत सकारात्मक विचार करा, अर्धा भरलेला ग्लास. बरोबर आहे, खूप छान वाटलं शरद दादा तुमच्याशी गप्पा मारून. आणि आय एम शुअर आपले आमचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांनाही खूप छान वाटलं, आणि काही व्ह्युअर्सनी प्रश्नही विचारले आहेत. आपण आज या मुलाखतीची इथेच हे करूया, आणि आशा करतो की आपलं हे जे
फिल्म इंडस्ट्री आहे, आपलं जे नाटक नाटकाचं रंगमंच आहे ते लवकरात लवकर सुरू व्हावं. खूप कलाकार असे आहेत जे खरोखर म्हणजे नाटकावरच अवलंबून असतात आणि रंगमंच हे खरोखर म्हणजे एका कलाकारासाठी त्याचं देवघर असतं. सो आपण हे लवकरात लवकर हे सुरू व्हावं ह्याची आपण प्रार्थना करूया आणि हे हा करोना सारखी ही महामारी जी आहे ही लवकरात लवकर संपवावी आणि तुम्ही तुमचे जे काही पॉझिटिव्ह वाईब्स आहेत ते तुमच्या फॅन्सला किंवा तुमचे जे प्रेक्षक आहेत त्यांना नक्कीच तुम्ही कायम देत राहाल असेच. आणि आशा करते की तुम्ही सदैव असेच हेल्दी पॉझिटिव्ह आणि खूप छान राहाल. थँक्यू सो मच. तुम्हाला सुद्धा सर्वांना खूप शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार, सत श्री अकाल, वेलकम अँड आदाब. You are listening to Bharat FM, a one-of-its-kind, multilingual, eclectic provider of entertainment, information and news to Indian Americans. Headquartered in Cincinnati, Ohio, Bharat FM airs shows out of Cincinnati, Chicago and Phoenix. We take pleasure in our ability to cater to your bhakti, chusti, sphurti, shakti and masti needs with our audio and visual shows. Check out bharatfm.com for our online program schedule and archives. I'm sure the content will definitely tickle your senses. Tune in via the 24-hour web streaming on bharatfm.com or via the Bharat FM app. More information can be procured at 513-488-5070. This is Bharat FM. Bajega Bharat, Jhumega Bharat. ये है भारत एफएम. बजेगा भारत, झूमेगा भारत.